नमस्कार, मी प्राजक्ता पाटील। महानकारी न्यूज मध्ये आजूबाजूच्या शेतशिवारातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया। कृषी क्रांती या सदरात पाहूयात कृषी क्रांती। गणेशवाडी परिसरात ड्रॅगन फ्रूट शेतीला प्रारंभ। वरून लाल आतून पांढरे, तुम्ही म्हणाल आईस्क्रीम। मॉरिशस थायलंडचं पीक गणेशवाडीत, प्रगत शेतीकडे वाटचाल। शेती परवडत नाही, शेत नापीक झालं, शेतीमालाला बाजार भाव मिळत नाही, ही कटकटच बंद। गणेशवाडीतील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूट ही शेती पिकवली आहे। तुम्ही म्हणाल हे पीक निवडलं कसं आणि असा शेतकरी तरी कोण आहे, याला बाजारपेठ कोणती, दर तरी काय मिळणार, लागवड कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एमबीए शिक्षण झालेल्या मारुती कोळेकर आणि महादेव कोळेकर यांनी शोधून काढली आहेत। एमबीए झाल्यानंतर कोणता व्यवसाय निवडावा, कोणत्या शहरात नोकरी पाहावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे महादेव मारुती कोळेकर यांना शेतीत सापडली। आशिया खंडात सर्वात जास्त उत्पादन ड्रॅगन फ्रूटचं आहे। मेक्सिको, थायलंड, मलेशिया या देशात या पिकाला मागणी जास्त आहे। भारतात हे फळ श्रीलंका किंवा चीन मधून येतं। कोळेकर यांनी इंटरनेटच्या जमान्यातील आधुनिक साधनांचा उपयोग करून या शेतीत रमायचे ठरवले। 12x7 या आकारात त्यांनी शेती पिकवली आहे। 300 झाडे त्यांनी लावली आहेत। 15 ते 20 वर्ष ही शेती चालते। पिकांवरील पडणाऱ्या रोगाची चिंता करायची नाही आणि पाणी कमी लागतं। अगदी हलक्या किंवा माळरानाच्या जमिनीत सुद्धा हे पीक येतं। दिसायला निवडुंगासारखं आणि फळ मात्र लालबुंद। काही फळं बाहेरून लाल आणि आतूनही लाल आहेत, तर काही फळं बाहेरून लाल आणि आतून पांढरी आहेत। हे फळ कापलं तर आईस्क्रीम सारखं खायचं, एकदम चविष्ट, एकदा खाल्ले तर सारखे खावेसे वाटते। कॅन्सर, शुगर, रक्तदाब, हृदयविकार या रुग्णांना औषध म्हणून ही फळं चालतात, असं या शेतकऱ्याचं मत आहे। पडीक जमिनीत सुद्धा हे पीक येतं। 250 ते 300 रुपये किलो सध्या फळांचा दर आहे। कोल्हापूर, बेंगलोर यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात या फळांची विक्री होत आहे। महादेव कोळेकर म्हणतात, खूप विचारपूर्वक 300 झाडं आम्ही लावली। जवळपास 2.5 टन या फळांचं उत्पादन निघालंय। दिसायला लाल दिसणारं आणि चविष्ट असणारं हे फळ खाताना आईस्क्रीम सारखं लागतं। 4.5 टन उत्पादन निघेल असा त्यांचा अंदाज आहे। सिमेंटच्या गोल आकारात त्रिकोटी पद्धतीचे रोप त्यांनी लावलं आहे। 3 किंवा 4 रोपे यात बसतात। या पिकांवर डाळिंबावरील तेलासारखा रोगही पडतो आणि त्याची पाने सडतात। उन्हाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो। अति पाऊस झाला तर फळं कुजण्याची भीती असते, पण औषधाच्या फवारणी दर 15 दिवसाला कराव्या लागतात, मात्र वर्षभर नाही। खत व्यवस्थापनाबद्दल कोळेकर म्हणतात, सिमेंटचा खांब आहे, त्याच्या भोवती एक पाटी कुजलेलं खत घालायचं। फळधारणा सुरू झाली की 200 ग्रॅम सुपरफॉस्फेट, 100 ग्रॅम पोटॅश, 50 ग्रॅम स्कश्म आत्र द्रव्य, सिलिकॉनची मात्रा दिली जाते। ती केवळ फलधारणेसाठी, पावसाळा सोडला तर प्रति झाडाला 8 लिटर पाणी लागतं। ठिबकने पाणी पुरेसं मिळतं। पाण्याची मात्रा योग्य राहिली तर फळाचे वजन 1 किलो पर्यंत जातं। पाणी नसलं तरी सुद्धा ड्रॅगन फ्रूट बहरतच। एका झाडामागे सुमारे 30 ते 35 किलो फळे लागतात, तर एका एकरात 15 ते 18 टन फळे लागतात। हवामान 35 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंतही चालतं। हे फळ खाण्यासाठी अत्यंत चविष्ट आहे। कोळेकर यांनी गणेशवाडी परिसरात ही बाग लावली आहे। महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार। आज तुम्ही या फोंड्या माळावरती हे कोणतं पीक लावलं असं समजायचं आणि काय नाव तुमचं? माझं नाव महादेव मारुती कोळेकर, राहणार गणेशवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। हे आमचं प्लॉट कागवाड एरियामध्ये आहे। हे निवडुंगासारखे दिसणारी हे जे जात आहे ह्याला ड्रॅगन फ्रूट असं म्हणतात। ड्रॅगन फ्रूट हे ॲक्च्युली मेक्सिको, थायलंड, व्हिएतनामसारख्या देशामध्ये आज आर्थिक पीक म्हणून घेतलं जाते। आमच्या एरियामध्ये पाणी भरपूर असूनसुद्धा खडकाळ जमिनीमध्ये एक नवीन प्रयोग म्हणून मी हे एक केलेलं आहे। ह्याला निवडुंगासारखे असल्यामुळं ह्याला पाणी कमी लागतं आहे। कमी पाणी मुरमाड जमिनीमध्ये एक चांगलं उत्पादन देणारे एक ऑप्शन आहे। आज द्राक्ष, डाळिंबासारख्या पिकासाठी आपण भरपूर खर्च करतो, रोगराईसाठी औषधं पाणी भरपूर खर्च करतो, पण हे एक असं पीक आहे जे द्राक्ष आणि डाळिंबाला पर्यायी ठरू शकतं आहे आणि कमी खर्चामध्ये, कमी मेंटेनन्समध्ये हे चांगलं उत्पन्न देणारी एक
फळ शेती आहे। कोळेकर साहेब, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की इतक्या माळावरती तुम्ही राहत असताना इथं कोणतीच वस्ती दिसत नाही, ठराविक तुमचीच घरं दिसतात। आज शिक्षण किती आहे तुमचं? माझं MBA झालंय सर। MBA शिक्षण करत असताना तुम्ही या पिकाकडे वळला कसा आणि हे पीक तुमच्या लक्षात आलं कसं? कसं आहे सर, आमचं जे जमीन आहे हे माळ खडकाळ जमीन आहे आणि इथं आम्ही ऊस शेती करत होतो। इथं पाणी भरपूर लागतं आहे आणि खडकाळ जमिनीमध्ये ऊस शेतीला असं प्रोत्साहक वातावरण मला दिसलं नाही। आपण कितीही खर्च केलो तरी 50 टनाच्या वर आम्ही ॲव्हरेज काढू शकलो नाही। मग आम्ही विचार असं केला की ह्या जमिनीला योग्य असं ठरणारं पीक कोणतं आहे, मग जिथं पाणी कमी लागेल, खडकाळ जमीन असलं तरी उत्पन्न कमीत कमी 8-10 लाखापर्यंत देण्यासारखं पीक असेल। हे अभ्यास करताना ॲग्रोवनच्या ह्याच्यातनं मला हे माहिती मिळालं। त्यानंतर मी बरेचसे इकडं माळशिरस परत बारामती तालुक्यामध्ये आम्ही गेलो हे प्लॉट बघायला, नाशिक साईडला गेलो, औरंगाबादला आणि पुण्यामध्ये एक 4-5 प्लॉट आम्ही बघून आलो। त्यावरनं अभ्यास करून आम्ही हे पीक करायचं ठरवलं। मुळातच ह्या पिकाचं मार्गदर्शन तुम्हाला कोणाकडनं मिळालं? मार्गदर्शन म्हणजे आम्ही शोध घेतच गेलो, कुठं ह्याचं माहिती मिळेल तिथं आम्ही जायचं, भेट घ्यायचं, त्यानंतर तिथं सगळं इन्फॉर्मेशन गॅदर करून नेटवरती थोडं सर्च करून सगळं इन्फॉर्मेशन गॅदर करून मग हे करायचं ठरवलं। तुम्ही इकडे गणेशवाडीच्या किंवा या कागवाडच्या हद्दीमध्ये हे केलेली जमीन, अशा पद्धतीचं पीक तुम्ही सध्या कुठल्या भागात बघितलं काय? आमच्या इथं काही नाही आहे, पण पुण्या साईडला 1-2-3 प्लॉट आहेत। काय सांगू शकाल याची माहिती तुम्ही मला सुरुवातीपासून? सुरुवातीला कसं असतं, याला एक बेड सिस्टम तयार करायला लागते, कारण पाणी जास्त झालं की यातनं निचरा व्हायला पाहिजे। पाणी जास्त होऊ नये म्हणून आम्ही असं मोठे बेड तयार केलेले आहेत, त्यामध्ये सिमेंटचे पोल उभे केलेले आहेत। ते 5 फुटाचे सिमेंट पोल आहेत 4x4 आणि सिमेंट पोल उभे केल्यानंतर ड्रिप सिस्टम आम्ही इन्स्टॉल केलं। त्यानंतर प्रत्येक पोलच्या भोवती चारही बाजूनी 4 रोपं प्लांटिंग केलेले आहेत ड्रॅगनचे। नंतर जसं जसं वाढत जसेल तसं सुतळीच्या साह्यानेही आम्ही असं बांधत गेलो। त्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे हे सिमेंटचं स्ट्रक्चर ह्याच्यावर आपण इन्स्टॉल केलं, या पोलवरती त्या सिमेंटच्या स्ट्रक्चरला तुम्ही फिट केलेलं आहे? फिट केलेलं आहे। मग ह्या रिंगला 4 होल आहेत, प्रत्येक जे रोप वाढत जाईल ते होलमधनं पास करायचं आहे। हे पास केल्यानंतर आपण इथं त्याला वाढवून घेतलेलं आहे, इकडं हे असं खाली आलं, त्यानंतर साईडला त्याला फुटवे आलेले आहेत। आता ह्याला बघा फुलकळी निघायला लागले, हे फुलकळी अजून 8 दिवसानंतर एवढं मोठं होईल आणि त्यानंतर रात्री उमलून ब्रह्मकमळासारखं फुलं ह्याचे दिसतात आणि एकाच दिवशीच रात्री त्याचं पॉलिनेशन होते आणि नेक्स्ट डे त्याचं सेटिंग होतं। थोडक्यात ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर ब्रह्मकमळ, हां, मात्र दिसायला हे निवडून आहे, हां, पण ब्रह्मकमळासारखं त्याचं फुल असतं। हे रात्रीलाच फुलते फुल, ह्याला दिवसा फुलण्यासाठी काही हे नाहीत, त्याच्यापासून हे तयार झालेलं पीक आणि ह्या निवडून पॉलिनेशन करतोय, त्यानंतर सेटिंग झालंय की त्याचं फळ बघा असं सेट होतंय। हे फुल आहे, हे गळून पडतंय पुढं, हे सेट झालेलं फळ आहे। त्यानंतर थोडं थोडं ह्याचा आकार वाढत जाते आणि फ्लावरिंग झाल्यापासून बरोबर 40 दिवसात हे फळ पिकून त्याला आम्ही आता काढून मार्केटला पाठवू शकतो।